आज अंबोऱ्याच्या ब्रिजचा उल्लेख या ठिकाणी आपण सगळ्यांनी केला, अतिशय आयकॉनिक अशा प्रकारचा ब्रिज झाला आणि आता आपण 300 कोटी रुपये त्या ठिकाणी राज्य सरकारकडनं दिले, आपण जल पर्यटनाची व्यवस्था त्या ठिकाणी करतोय। बंधू भगिनींनो, जगामध्ये सर्वात जास्त रोजगार हा पर्यटनातनं तयार होतो, जिथे पर्यटन विकसित होतं त्याच ठिकाणी रोजगाराची निर्मिती होते। युरोप मधले तर अर्धे देश असे आहे की ज्यांच्याकडे उत्पादन नाही, ज्यांच्याकडे शेती नाही, केवळ पर्यटनाच्या भरोशावर ते जगामध्ये विकसित देश म्हणून त्या ठिकाणी काम करतायत, आणि म्हणून पर्यटनावर भर दिला पाहिजे। आज गोसीखुर्दचं एवढं बॅकवॉटर आपल्याकडे आहे आणि म्हणून अंबोऱ्याचा प्रोजेक्ट आपण हातामध्ये घेतला। येत्या काळामध्ये महाराष्ट्र नाही, जगातले देशातले पर्यटक हे आपल्या अंबोऱ्याला आलेले आपल्याला पाहायला मिळतील या ठिकाणी जल पर्यटनाच्या माध्यमातून। एकीकडे आपल्या जिल्ह्यामध्ये वन पर्यटन मोठ्या प्रमाणात सुरू झालंय, आपण तर टायगर कॅपिटल आहोत, आता देशभरातले लोक वाघ पाहण्याकरता आपल्याकडे येतात, पण नुसतं वाघ पाहून आता परत जाणार नाही, ते सगळे लोक आंबोऱ्याला येतील आणि देशातलं सर्वोत्तम जल पर्यटन आपण त्या ठिकाणी सुरू करतो, ते जल पर्यटनाचा आनंद देखील घेतील।